कशी झाली किती ते आरो कशी चांगले झाले दादा फुल स्पायसी झणझणी फुल स्पायसी दादा तुम्हाला कशी लागले बिर्याणीच झाले ने का चिकन भात झालाय तुला कशी वाटली छान शैला ताई हाय हॅलो नमस्कार मी नैना माझ्या नैनाच व्लॉग मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज आहे गुरुवार तर सांगायला नक्की आवडेल आणि व्लॉग सकाळपासून स्टार्ट केला नव्हता व्लॉगला दुपारनंतर सुरुवात केली कारण माझे घरचे जवळचे जे माझे सगळ्यात फेवरेट आहेत ती लोकं आज घरी आलेत आणि तुम्ही मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते की माझ्या ताईंचं एक कॉमेडी चॅनल आहे जे कन्नडा कॉमेडी चॅनल आहे त्या संजना बेळगावी ज्यांचं माहेरचं नाव कीर्ती असं आहे त्यामुळे मी त्यांना कीर्ती ताईच म्हणतो आहे त्यांचं नाव तिकडचं सासरचं संजना असल्यामुळं त्यांचं कॉमेडी चॅनल आहे संजना बेळगावी नावाचं तर त्या आलेत परत त्यांचा मुलगा त्यांची मुलगी आणि त्यांची मोठी बहीण शैलाताई म्हणजे माझी मोठी ननंद पुन्हा त्यांची मुलगी उमा असं सर्वजण आलेत आणि हे सगळेजण आले तर आम्ही धमालच करतो आहे खूप धमाल हा आहे पृथ्वी इकडं तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि दिवसभर आम्ही खूप धमाल केले पृथ्वी आणि आर्यनचा थोडासा अभ्यास पण उमानं घेतला आहे आणि तोही तुमच्याबरोबर मला शेअर करायचा आहे त्याच्यानंतर परत आज आम्ही दिवसभर पापड लाटले तेही मला शेअर करायचं आहे आणि त्या आल्या तर मागच्या ब्लॉगमध्ये लक्ष्मीताई आलेल्या तर मी वेपर्स घालून घेतले आणि आज ताई आल्यात तर मी उडदाचे पापड बनवून ही उमा आमच्या शैलाताईंची मुलगी हा आहे मयू संजनाताईंचा म्हणजे कीर्तीताईंचा मुलगा परत परत नावांची ओळख करून देत नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं हा मयूर आहे कारण इथून पुढं माझ्या व्लॉगमध्ये सतत हे दिसत राहतील तर हा कीर्तीताईंचा मुलगा मयूर आणि हा कुठे शाळेत होतो साहेब समिती शाळेत होते मी समिती असलेच ना असते तुमचे इंग्लिश अर्ध सांगायला पूर्ण सांग समिती इंग्लिश मीडियम स्कूल हा ह्याचे पण कोणतरी मित्र असतील तर त्यांनी मला सबस्क्राईब करा उन्हाळ्याची चाऊल लागली की महिलांना गृहिणींना आठवतात ते सांडगे पापड तर मीही उडदाचे पापड घालायला घेतलेत आणि त्यासाठी मी लिज्जत पापड आटा उडीद पापड आटा घेतला आहे 1 kg पॅकेट आहे आणि ते पॅकेट मला 210 रुपयाला बसलं आहे आणि ते मी आईकडं आणून दिलं आईनं पीठ म्हणून रेडी केलं आणि ही अशी कामं करताना आई मला नेहमी मदत करते आणि आईला भेटण्यासाठी कीर्तीताई शैलाताई ह्या सर्वजणी आलेल्या आणि सर्वजणी आहेत तर पापडही बनवून होतील आणि याशेनं मी 2 उडदांची पॅकेटं नेलेली पण मलाही दुकानात यायचं असतं त्यामुळं काही वेळा आम्ही विश्रांती घेऊन घेऊनच पापड बनवले दाखव ग तुझा पापड सांगू हा बघा कीर्तीचा पापड हा सानूचा पापड नाही ना देसाईंचा कुठे गेला पापड पाटील पापड करताना पुन्हा एकदा सगळ्यांच्या ओळखी करून देत आहे तर चला ही माझी सासू म्हणजे आमच्या शेजारी राहतात ह्या तर मला सुनेप्रमाणे नाही मुलीप्रमाणे एकदम ट्रीट करतात आणि ह्या त्यांची मुलगी 2 नंबरची आणि मोठ्या ताईला तुम्ही नदीवरच्या यात्रेत बघितला आहे आणि ही सानवी आहे जी आमच्या कीर्तीताई म्हणून सांगते त्यांची मुलगी त्याही इथं आहेत ह्या आमच्या कन्नडा चॅनेल संजना बेळगावी आलेले आहेत पापड लाटायला आणि ही आमची उमा 12वीला आहे लय अभ्यास करायले बोर्डात पहिला सानवी छोटी आहे त्यामुळे तिची खूप मस्करी मस्ती चालली होती आणि सर्वजण तिच्या पापड लाटण्यावर कौतुक पण करत होते खूप छान पापड लाटत होती आणि हसी मजाक आणि चाललेला तर अशा मजे मजे 2 किलो आट्याचे पापड कधी बनवून झाले काही पण समजलं नाही असं दाखव की त्याचं नाव संजना ताईंचा मुलगा सगळ्यात लहान नंदेचा हा पण माता पापड लाटायला मदत करणार आहे आणि मी 2 किलो लिज्जत पापड आटा घेऊन पापड बनवले
सर्वजण आहेस तर चला म्हटलं 2 किलोचे बनवूनच घेऊया. पुन्हा पुन्हा होणार नाही आणि घराचं कामही खूप फास्ट चालू आहे कारण आम्हाला 22 एप्रिलपर्यंत अक्षय तृतीया आहे 22 एप्रिल आणि त्या तारखेपर्यंत काम कंप्लीट करून घ्यायचं असं ठरवलंय. बघू आता पुढं काय काय होतंय त्यासाठी ही पण तयारी चालू केले आणि 120 पापड एका पॅकेटला 120 पापड झाले आणि थोडे मोठेही बनवलेत खूप पातळही लाटलेत खूप छान इझी बनवून झाले आणि सर्वजण होती त्यामुळं हसी मजाकमध्ये कधी बनवून गेले समजलं पण नाही. सगळ्यांनी खूप दंगामस्तीही केली आणि कीर्तीताई शैलाताई त्यांची सर्व मुलं आणि बाकीचीही लक्ष्मीताई अक्का वगैरे सर्वच जण आली तर अशी धमाल नेहमीच उडून जाते आमची. तर आम्ही पापड लाटलेत आणि त्यांनी माझ्याकडं बिर्याणीची डिमांड केली आणि दिवसभर पापड लाटून झालेत आणि आता संध्याकाळ झाले तर मला बिर्याणी बनवायची आहे. बिर्याणीचा व्हिडिओ मी आधी शेअर केला आहे त्यात थोडासा बदल करून मी करणार आहे पण तो व्हिडिओ मी करणार नाही कारण माझं लक्ष व्लॉगिंगमध्ये जाईल. तर बिर्याणी करून घेते आणि जेवायला आल्यानंतर सगळ्यांची ओळखही करून देते. जेवण रेडी आहे सर्वजण जेवायला आलेत आणि हे जे व्हाईट शर्टचे आहेत ते कीर्तीताईचे मिस्टर संजूदादा त्यानंतर सानू बसले आणि हे जे आहेत ते सुनीलदादा शैलाताईचे मिस्टर त्यानंतर कीर्तीताई हा मध्ये आर्यन आहे आणि त्यानंतर साईडला मी आणि उमा शैलाताई पृथ्वी आणि मयूर असा आम्ही जेवायला बसलो. कशी झाली कीर्तीताई? अरु कशी चांगले झाले दादा? दादा तुम्हाला कशी लागायले? बिर्याणीच झाले ने का चिकन भात? शैलाताई फोडलीचा मयूर आणि सानवीची शाळा आणि कीर्तीताईंचं शूट असल्यामुळं ते सर्वजण चाललेत आणि शैलाताई आणि उमा राहणार आहेत आणि त्यांच्यासोबतची ही धमाल मी उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की दाखवेन. तर चला व्लॉग इथं संपवते आणि उद्या पुन्हा भेटू नवीन व्लॉगसोबत. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.